एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. रेमडेसिवीर इंजेक्शन्स उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात आलेल्या अपयशामुळे त्यांची बदली झाल्याची माहिती समोर येते. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत अभिमन्यू काळे, त्यांची आता तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. आज 7:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी रेमडेसिवीरच्या ज्या मुख्य कंपन्या आहेत 6 ते 7 त्यांच्या मालकांबरोबर बैठक बोलावलेली आहे आणि या दरम्यानच्या काळातच एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे राज्य सरकार येत्या काही दिवसात स्वतः लस खरेदीसाठी आर्थिक तरतूद करेल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे केंद्राला पूरक अशी मदत होईल आणि लसीकरणाचा वेग वाढेल अशी अपेक्षा राज्याचे टास्क फोर्स प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी व्यक्त केली आहे. तसंच आपण आता उतरणीला लागलो असून कोरोनाच्या बाबतीत लसीकरणावरती भर देऊन हर्ड इम्युनिटी वाढवावी लागेल असंही मत त्यांनी मांडलंय. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत टास्क फोर्स गाफील नव्हतं असा दावाही त्यांनी केलाय. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात तहसील पोलीस आणि नगर परिषद प्रशासनानं विनाकारण फिरणाऱ्यांच्या अँटीजेन टेस्टची मोहीम उघडली आहे. आतापर्यंत 229 जणांची टेस्ट करण्यात आली, त्यापैकी 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर ही कारवाई अशीच सुरू राहील असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. नांदेडमध्ये महापालिकेनं 200 खाटांचं नवं कोविड सेंटर जलदगतीनं उभारलंय. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या कोविड रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. मंगल कार्यालयाची इमारत भाडेतत्वावरती घेऊन हे सेंटर सुरू करण्यात आलंय. यात महापालिकेचेच आरोग्य कर्मचारी सेवा देतील. दरम्यान 200 खाटांचं जम्बो कोविड सेंटर, तिथे सध्या फक्त 67 बेड्स असताना उद्घाटनाची घाई करण्यात आली अशी टीका विरोधकांनी केली आहे. जालना शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्यानं वाढू लागल्यानं विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना आवर घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रोज वेगवेगळे उपाय केले जात आहेत. शहरातील रस्त्यावरती विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाते. त्यानंतर विनाकारण फिरणाऱ्यांसोबत शहरातील मामा चौकात विनाकारण बसणाऱ्यांची देखील कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. यात आज 3 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात आली आहे. अशी कारवाई आता शहरात रोज सुरू राहणार आहे. धुळे महापालिका रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवरती उपचार करण्यासाठी डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेकदा भरती प्रक्रिया राबवूनही कर्मचारी मिळत नसल्यानं महापालिका प्रशासन हतबल झालंय. धुळे महानगरपालिकेनं कोरोनाग्रस्तांसाठी 210 ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था केली आहे. यातील बहुतांश बेड भरलेले आहेत, मात्र रुग्णांवरती उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि इतर कर्मचारीच पूर्ण क्षमतेनं नाही आहेत अशी परिस्थिती इथं निर्माण झाली आहे. बातमी मागची बातमी म्हणजे